एटीव्ही इंडियामध्ये आपले स्वागत आहे. चला पाहूयाच्या ठळक घडामोडी. मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीदांचे स्मरण व संविधान दिन साजरे. दिग्रस येथे उसळले सर्व धर्मियांची गर्दी. अनेक ठिकाणी आयोजन. सैनिकी परेडद्वारे मानवंदना. दिग्रस येथे विविध सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालय व राजकीय पुढाऱ्याद्वारे काल दिनांक 26 रोजी सायंकाळी अनेक ठिकाणी मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या शहीद झालेल्या सैनिकी सन्मानासह श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सोबतच संविधान दिनाचे देखील आयोजन करण्यात आले होते. श्री दुर्गा माता बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सायंकाळी 6 वाजता भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन शिवाजी चौकात करण्यात आले होते. सुरुवातीला माजी राज्यमंत्री संजय देशमुख, माजी नगराध्यक्ष विजयकुमार बंग, सतीश तायडे, तहसीलदार किशोर बागडे, पोलीस निरीक्षक रामकृष्ण मोहल्ले, मुख्याधिकारी शेषराव टाले आदींनी शहीदांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण केले. तदनंतर माजी उपनगराध्यक्ष जावेद पटेल, ठाणेदार रामकृष्ण मोहल्ले व ईश्वर देशमुख डे बोर्डिंग शाळेच्या सौरभ सातपुते या विद्यार्थ्यांची भाषणे झाली. ईश्वर देशमुख सैनिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी बँड पथक व पथसंचालन करून संपूर्ण सैनिकी सन्मानासह शहीदांना मानवंदना दिली. यावेळी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व भारतीय संविधानावर प्रकाश टाकण्यात आला. तसेच उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. श्री दुर्गा माता बहुउद्देशीय संस्थाद्वारा संचालित शाळा महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, नगरसेवक, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संस्था, विविध कार्यकारी संस्था, जिनिंग प्रेसिंग संस्थेचे पदाधिकारी व संजय देशमुख मित्रमंडळाचे कार्यकर्ते, पत्रकार बहुसंख्येने उपस्थित होते. सामूहिक राष्ट्रगीताद्वारे कार्यक्रमाचा समारोप झाला. युवा शिवसेना नगरसेवक केतन रत्नपारखी यांनी देखील शहीद स्मारक येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पोलीस कॉन्स्टेबल पुंगलिक वानखडे यांच्या हस्ते शहीदांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी इतरांनी मेणबत्त्या पेटवून व पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. उद्धव आंबोरे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी शिवसेना प्रमुख राजकुमार वानखडे, शहर प्रमुख संजय कुकडी, ज्येष्ठ शिवसैनिक पूनम पटेल, हेमंत रत्न पारखीसह इतर शैक्षणिक, व्यापारी, पत्रकार आदी उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर देखील मुंबई हल्ल्यातील शहीदाचे स्मरण करण्यात आले. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. नंतर शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी तहसीलदार किशोर बागडे, पोलीस निरीक्षक रामकृष्ण मोहल्ले, मुख्याधिकारी शेषराव टाले, कैलास खंदाळे आदी मान्यवर उपस्थित होते. अब्दुल रफीक सोबत धर्मराज गायकवाड, एटीव्ही इंडिया, यवतमाळ. दरवर्षी आमच्या या सत्रामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम आमच्या संपूर्ण दिग्रजवासियांतर्फे, सर्व पत्रकार मंडळी, या भागातील सर्व शैक्षणिक संस्था, गावातील सर्व गणपती मंडळ, दुर्गादेवी मंडळ, सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन या शहीदांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम गेल्या 10 वर्षापासून सातत्यानं दिग्रज शहरामध्ये आम्ही या ठिकाणी आयोजित करत असतो. आजच्या या प्रसंगी अनेक आमचे तरुण मंडळी